यस बाहर स्टार्ट। नेचर फाउंडेशनच्या महाराष्ट्र पक्षी मित्र, बाहर नेचर फाउंडेशन वर्धा व महाराष्ट्र पक्षी मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने आपण 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पक्षी मित्र हा सप्ताह म्हणून साजरा करतो आहे आणि ज्याला सरकाररित्या मान्यता प्राप्त झालेली आहे त्या विद्यमाने आपण वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे वक्त्यांद्वारे वेगवेगळ्या विषयांची माहिती घेतो आहे. आज या श्रृंखलेमध्ये 6वे पुष्प डॉक्टर राजू कसंबे यांचे आहे आणि मी आपल्या सर्वांचे स्वागत करते आहे. बहार नेचर फाउंडेशनच्या वतीने व महाराष्ट्र पक्षी मित्र यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी डॉक्टर बाबाजी घेवडे यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर राजू कसंबे यांची आपल्याला सविस्तृत माहिती किंवा त्यांचा परिचय करून द्यावा. बाबाजी सर. यस धन्यवाद सारिका। मित्रांनो नमस्कार। आजच्या या बहार नेचर फाउंडेशन द्वारा आयोजित पक्षी मित्र सप्ताहामध्ये आजचे वक्ते डॉक्टर राजू कसंबे यांची ओळख करून देण्याचं भाग्य आज मला या ठिकाणी लाभलेलं आहे। ज्याप्रमाणे सारिकानं आपलं स्वागत केलं त्याप्रमाणे मीही बहार नेचर फाउंडेशनच्या वतीनं सर्वप्रथम आपणा सर्वांचं आजच्या या पक्षीमित्र सप्ताहातील आजच्या व्याख्यानासाठी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। या ठिकाणी बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर वानखेडे सर उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे इतरही अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी आज उपस्थित आहेत आणि आज आजचे जे वक्ते आहेत यांची ओळख करून देण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे। डॉक्टर राजू कसंबे यांचा परिचय करून देणं खरं तर ही खूप मोठी अवघड गोष्ट आहे असं मला वाटतं, कारण आज या महाराष्ट्रामध्ये जेवढे पक्षी आणि निसर्गाशी प्रेम करणारे निसर्गावर प्रेम करणारे लोक आहेत त्या सगळ्यांना डॉक्टर राजू कसंबे हे परिचित आहेतच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। डॉक्टर राजू कसंबे हे गेले 10 वर्षापासून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीशी संबंधित आहेत। आज ते असिस्टंट डायरेक्टर आणि सीईसीचे हेड, सीईसी मुंबई कॉन्झर्वेशन अँड एज्युकेशन सेंटर याचे हेड म्हणून ते काम करत आहेत। निसर्ग, पक्षी, फुलपाखरं या संबंधी सरांचं जे कार्य आहे ते अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे। सरांनी या विषयावरती खूप सारी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि 160 च्या वर त्यांचे वेगवेगळे आर्टिकल्स सुद्धा प्रकाशित झालेले आहेत। विशेष करून सरांचं जे प्रेम आहे ते फुलपाखरांवरती आहे, फुलपाखरांच्या वर त्यांनी खूप सारे संशोधन केलेलं आहे, खूप सारे आर्टिकल्स त्यांनी लिहिलेले आहेत। थ्रेटन्स बर्ड ऑफ महाराष्ट्र हाही एक त्यांनी शोध निबंध, त्याचप्रमाणे त्या विषयावरती पण भरपूर सारी पुस्तकं लिहिली आहेत आणि अनेक ठिकाणच्या पक्ष्यांचे चेकलिस्ट सरांनी पब्लिश केलेले आहेत। अतिशय अभ्यासू, मनमिळाऊ आणि सदा हसतमुख असं या क्षेत्रातलं व्यक्तिमत्व हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे। मला सरांबरोबर प्रत्यक्ष काही निसर्ग क्षेत्रांमध्ये, काही अभ्यास क्षेत्रांमध्ये भ्रमंती करण्याची सुद्धा संधी मिळाली, जसं की माथेरान या ठिकाणी आम्ही एक दिवस पूर्णपणे सरांच्या सोबत होतो आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या छोट्या छोट्या आणि मोठ्या गोष्टी शिकायला मिळाल्या। विशेष करून हॉर्नबिल संबंधित त्यांनी जे काही संशोधन केलेलं आहे, आज आपल्याला सर सुगरण पक्ष्याविषयी आज खास मार्गदर्शन करणार आहेत। तर मी जास्त वेळ न घेता मी सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आज सुगरण या पक्ष्याविषयीचं त्यांचं जे व्याख्यान आहे त्याला सुरुवात करावी आणि बाहर नेचर फाउंडेशनच्या वतीनं सर मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो। धन्यवाद। फाउंडेशन निमित्त खूप ऐकायला मिळणार आहे बऱ्याच एक्सपर्ट्स कडून. मी स्क्रीन करतो सर, चालेल ना?
मी स्क्रीन शेअर करतोय. चालेल सर. ओके ओके. लॅग बराच आहे आणि फुल स्क्रीन करतो मी दर्शन. ओके ना. ओके पक्ष्यांबद्दल बोलणार आहे. त्याआधी मी आपले सर्वांचे गुरुतुल्य मारुती चिदंबल्ली सरांना शतायुषी व्हा अशा शुभेच्छा देतो आणि पैगंबरवासी मारुती पैगंबरवासी सलीम अली साहेबांना पण आदरांजली अर्पण करतो. चिदंबल्ली सर आता सोलापूरला आहेत आणि त्यांच्या प्राणीकोशाचं काम करत आहेत, त्याला पण माझ्या शुभेच्छा. तर आपण सुग्रण पक्षाबद्दल माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करूया माझ्या या सादरीकरणामधून. सुग्रण पक्षी म्हटला तर सामान्य माणसाला बहिणाबाईची जी कविता आहे ती नेहमी आठवते, अरे खोप्यामध्ये खोपा सुग्रणीचा चांगला. म्हणजे त्यावेळेस जवळपास अनेक दशकांआधी त्यांनी सुंदर कविता लिहिली, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला, असं सुंदर वर्णन केलं. पिलं निजली कोप्यातच असा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. सुगरीनं सुगरीनं अशी माझी रे चतुर तिले जन्माचा संगती, मी हे गण्या गंप्यानर. म्हणजे त्यांना असं वाटत ऍक्च्युली इथे असं आहे की त्यांना जो मेल आहे तो फिमेल वाटत होता आणि त्यामुळे असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे सुंदर जी आहे ती मादी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा. गिलक्याचा कोसा म्हणजे तुम्हाला माहिती असेल भोपळ्याच्या वर्गातला एक भोपळा असतो, त्याचं उदाहरण घेतलेलं आहे. पाखराची कारागिरी जरा देखरे मानसा, तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तुला दिले रे देवानं दोन हात दहा बोट. तर सुगरणीच्या अभ्यासामधून बहिणाबाई आपल्याला शेवटी तत्वज्ञान सुद्धा सांगून जातात आणि एवढ्याशा कवितेमध्ये किती सारं त्यांनी लिहिलंय. तुझ्या बाजूला तुम्हाला सुगरणीचं घरट दिसतंय आणि बसलाय घरट्यावर नर, आणि हे खूप चांगलं म्हणजे जसं आदर्श घरट आहे हा त्याचा नर आहे ज्याला विणीचा हंगाम म्हणजे ब्रीडिंग सीझन मध्ये पिवळा रंग तो धारण करतो तो नर, आणि जो धारण करत नाही ती मादी. इथे घरट्यावर तुम्हाला मादी दिसते आणि फांदीवर बसलेला जो आहे तो नर आहे. आणि संपूर्ण भारतात बायाव्युअर बर्ड किंवा सुग्रण पक्षी आपल्या इकडे आपल्या देशात आढळतो, बांगलादेश नेपाळ भूतान आणि अख्खी म्हणजे ईशान्य भारतात सुद्धा तो आढळतो. त्यानंतर भारतात काही आणखी काही प्रजाती आहेत सुग्रणीच्या आणि एक म्हणजे ब्लॅक ब्रेस्टेड विव्हर. अतिशय सुंदर हा असला तरी याचा जो पिवळा रंग आहे तो अगदी थोडा कमी आहे, म्हणजे केवळ आपण म्हणूया कपाळावर म्हणूया डोक्यावर आहे फक्त पिवळा रंग, आणि छाती मात्र काळी असते आणि याचं घरटं थोडं वेगळं असतं आणि ते गवतामध्ये बांधलं जातं. म्हणजे उंच गवत जे असतं तराई गवत म्हणून आपण इकडे आपल्याकडे पण तो दिसतो ज्याला आपण हत्ती गवत म्हणतो किंवा इकडे मुंबईकडे रामबाण गवत म्हणतात, त्याच्यामध्ये हे घरटी बांधतात. आणि आपल्या परिसरात दुर्मिळ आहे पण उत्तर भारतात बऱ्यापैकी दिसतो आणि चंद्रपूरला वगैरे दिसतो. त्यानंतर स्ट्रिक्ट विवर किंवा रेषाळ सुग्रण झाला म्हणून हिचं पण घरटं गवतामध्ये असतं, अशा गवताची पाती एकत्र आणून त्याचं ते त्याला त्याला तो त्या फांद्या एकत्र ती पाती एकत्र जोडून नंतर त्याला तो घरटं लटकवतो. अर्थात बाकीची नंतरची कलाकारी ही सगळ्या सुग्रण पक्ष्यांची साधारणतः बऱ्यापैकी एका दिशेने जाणारी असते. आपण मुंबई पश्चिम महाराष्ट्र दुर्मिळ असला तरी चंद्रपूर आणि पूर्व विदर्भामध्ये हा दिसतो. त्यानंतर भारतातला एक खूप दुर्मिळ असा पक्षी येतो म्हणजे फिन्स विवर किंवा येलो विवर म्हणजे पिवळी सुग्रण म्हणूया. ही अतिशय दुर्मिळ झालेली आणि आता क्रिटिकल एंडेंजर्ड मध्ये याचा समावेश होण्याची शक्यता आहे. तर बायोविवर बर्ड आपला जो सुग्रण पक्षी आहे तो किंवा सगळेच सुग्रण एकंदरीत ते दाणे खाणारे किंवा धान्य टिपणारे पक्षी म्हणजे आपण ज्याला ग्रेनिओरस बर्ड त्याच्यामध्ये मोडतो. त्यामुळे जिथे कुठे धान्य असेल ज्वारी गहू किंवा धान म्हणजे भात शेती असेल त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर संख्येत सुग्रण पक्षी दिसू शकतात. पण म्हणजे हे जरुरी नाही, कधी कधी गावामध्ये सुद्धा याची घरटी असतात. तर हा बाजरी खाताना तुम्हाला इथे नर दिसतोय आणि हा यवतमाळ जिल्ह्यातला फोटो आहे. त्यानंतर सुग्रणीला कीटक सुद्धा खायला आवडतं आणि फुलांमधील मधुरस म्हणजे मध किंवा नेक्टर ते सुद्धा त्याला सुग्रणीला खायला आवडतं. हा इथे तुम्हाला काटेसावरीवरचा फोटो दिसतोय. आणि ब्रीडिंग सीझन संपला
सुगरणीचे असे थवेच्या थवे तुम्हाला बघायला मिळतात आणि सगळे नर आणि माद्या आणि पिल्लं सगळे सारखे दिसतात. कारण सुगरण हा जो पक्षी आहे तो एक सामाजिक पक्षी आहे आणि त्याची वीण जी होते म्हणजे जी घरटी असतात ती सुद्धा सोशल म्हणजे सामाजिक असतं, म्हणजे एका ठिकाणी भरपूर घरटी करतात. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला पण सोपं जातं आणि खूप मजेदार त्याचं त्याची जी वीणीची वर्तणूक असते म्हणजे ब्रीडिंग बिहेवियर ती पण फार मजेदार असते. हा इकडे नर आहे आणि नुसता नर नाही तर तो गाणं म्हणतोय आणि एक फांदी त्यांनी काट्याची बाबळीची काटेरी फांदी निवडली आहे आणि त्याला घरट बांधायला सुरुवात केली आहे. तिकडे तुम्हाला दिसत आहे की त्यांनी अगदी दोन चार पाती आणून सुरुवातीच्या गाठी बांधल्या. त्या जर गाठी बांधता आल्या नाही तर पुढे घरट बांधता येणार नाही एवढं मात्र निश्चित. त्यानंतर तोच नर बसलाय आणि अर्थात तो हे बांधत असताना सुद्धा तो गाणं म्हणतो आणि आपला एरिया किंवा ही फांदी माझी आहे अशा प्रकारची घोषणा तो करत असतो. आणि त्याच्यासाठी त्याला बऱ्यापैकी कसरत सर्कस करावी लागते उलट लटकून किंवा आणि त्याला पायाचा उपयोग गाठ बांधायला होत नाही, केवळ चोचीने ती गाठ बांधायची असते. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की त्याच्यामध्ये किती कौशल्यपणाला लागत असेल. तो गाठ बांधतोय आणि आता त्यांनी बऱ्यापैकी इथे गवत बांधलेलं आहे आणि तुम्हाला बऱ्यापैकी दिसतंय की इथे एक घरट्याची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर घरटं असं बांधता बांधता असं घरट्याची घरट्याचा आकार वाढत जातो आणि घरट्याची एक बाजू लांब होत जाते आणि दुसरी बाजू छोटी राहते. तर घुमट ज्याला म्हणतो किंवा हेल्मेट म्हणूया आपण, घुमटाच्या आकाराचं घरटं हळूहळू होत जाते. तर इथे मला चार ओळी सुचल्या होत्या, अशीच घालता येत नाही गवसणी आकाशाला, खूप खूप झटावं लागतं. शिकवलं सुग्रण पक्षानं मांडायचा संसार म्हणजे पात पात जमवावे लागतं. तर हा इकडे आता डिस्प्ले पण करतो म्हणजे हा डिस्प्ले ऍक्च्युली याच्यासाठी आहे की ती फांदी तो स्वतःची आहे सांगायसाठी. तर हळूहळू हे सुग्रण पक्षी अशी मेहनत करत जातात. असं म्हणतात की 18 दिवस घरटी बांधायला लागतात. अर्थात हे मला इंटरनेटवर मिळालं आणि मला खात्री नाही की कितपत खरं आहे. आणि तो नर 500 फेऱ्या मारतो आणि 3500 गवताची पाती तो आणतो. अर्थात 500 फेऱ्यांमध्ये तो 3500 कशी आणतो हे मला माहिती नाही, पण मला इंटरनेटवर मिळालं आणि म्हणून मी इथे घातलंय. आणि ती पाती तो विणतो आणि गुंफतो म्हणूया आपण, आणि त्याच्यापासून असं सुंदर घरट जे की अतिशय क्लिष्ट असतं म्हणजे कॉम्प्लिकेटेड डिझाईन आर्किटेक्चर वास्तुशास्त्र म्हणून आपण त्याला असतं ते. आणि जे जगातला कुठलाही पक्षी इतकं कॉम्प्लिकेटेड घरट बांधत नाही हे सर्वात मजेदार, ही सर्वात मजेदार गोष्ट. असं असा घरट्याचा आकार हळूहळू तो घरटा आकार घेत जातो आणि हीच ती परत थोडस आता हेल्मेट सारखं दिसायला लागलाय आणि नंतर ही स्टेज येते त्याला आपण हेल्मेट स्टेज म्हणूया. म्हणजे आपण जेव्हा डोक्यात हेल्मेट घालतो तेव्हा खाली असा एक पट्टा असतो त्याला हेल्मेट स्ट्रॅप पट्टा असतो. हा जेव्हा पट्टा तिथे येतो, हा पट्टा जेव्हा तिथे येतो त्यावेळेस नर इथे खऱ्या अर्थाने त्या घरट्याचं बांधकाम थांबवतो म्हणजे त्याचा वेग कमी करतो आणि तो तिथे काय करतो की आता त्याला मादीची किंवा माद्यांच्या आगमनाची आस लागून राहते आणि मग तिथे तो त्यांची वाट बघतो आणि माद्या आल्यानंतर लगेच ते गायला सुरू करतात आणि डिस्प्ले करायला सुरू करतात. इथे तुम्हाला दिसतंय डाव्या बाजूला हेल्मेट झालेलं आहे तयार, म्हणजे ज्याला आपण शिरस्त्राण हेल्मेटला असं म्हणतो पण ऍक्च्युली मराठीमध्ये घुमट हा शब्द योग्य ठरेल. आणि इथे लगेच त्याने मादी त्याला आजूबाजूला मादी दिसली की लगेच त्याच्या पंखांची छान अशी हालचाल करून ते असा कर्कशाचा आवाज काढायला लागतात आणि खूप छान असं ते डिस्प्ले असतो. तर या ठिकाणी बघा तुम्ही ही अख्खी वसाहतच आहे, म्हणजे या ठिकाणी सर्व नरांनी घरटी बांधली आहेत आणि कडुलिंबाच्या झाडावर बांधली आहेत आणि सगळी घरटी हेल्मेट. आता ते सगळे वाट बघतात की ते माद्या कधी येतील. आणि एकदा माद्या आल्या आणि जोडी जमली की मग पुढच्या कामाला सुरुवात होते. पुढच्या कामाला सुरुवात होत आणि घरट्याची प्रगती पुढे होते. आता तुम्हाला इथे उजव्या बाजूला दिसेल या घरट्यात दोन रंगाची पाती तुम्हाला दिसतात, याचा अर्थ काही दिवस यांनी अक्षरशः ब्रेक घेतला होता. आणि इकडे पण तुम्हाला हिरवी पाती दिसतील तरी बाकीची पाती वाळून गेली, याचा अर्थ 2-3 दिवसाचा तरी ब्रेक त्यांनी घेतला असेल. तर अशा प्रकारे मग घरट पूर्ण होतं आणि घरटी दोन घरटी पूर्ण घरटी आहेत. इकडे एका डावीकडच्या ज्या नर दिसतोय तुम्हाला आणि उजवीकडच्या ज्या मादी तुम्हाला घरट्यावर बसलेली दिसत आहे. इकडचं पळसावर आहे आणि इकडचं दुसऱ्या एका झाडावर आहे ते दिसत नाही आपल्याला. तर मी मुद्दाम घरट आपल्याला नेहमी घरट बाहेरून आपण बघत असतो तर त्याला जर आपण उभं कापलं
तर ते घरटक कसं दिसेल त्याचा मी इकडे स्केच काढलेला आहे. अर्थात हे स्केच बघून तुमच्या लक्षात येईल की मला काही स्केच फारसं चांगलं काढता येत नाही. हा तुम्ही नक्कीच विचार केला असेल एका क्षणामध्ये. तर उद्देश स्केच नसून घरटं कसं आहे, कलाकारी माझी कलाकारी न दाख घरट्याचा आतला भाग कसा असतो ते दाखवायचा आहे. तर ही फांदी आहे आणि या फांदीला त्यांनी गाठी बांधल्या आहेत आणि हा आधार सस्पेन्शन म्हणजे घरट्याचा मुख्य आधार ते ज्याच्या भरोशावर घरटं लटकलेलं आहे म्हणजे हा मजबूत असणं महत्वाचं आहे, पाया म्हणूया आपण याला. त्याच्यानंतर ही अंडकक्ष किंवा अंड्याची खोली म्हणजे याला आपण एक चेंबर म्हणूया, इथे फार महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी अंडी असतात आणि या अंडकक्षाचा असा एक भाग इकडे वर गेलेला असतो आणि इथे अंडी ठेवलेली असतात. आणि ही आहे प्रवेशद्वार किंवा नरसाळे. या नरसाळ्या एंट्रन्स ट्यूब मधून नर आणि मादी येतात आणि हे बऱ्यापैकी लांब असतं कारण कुठल्या शिकारी पक्षी इथून आतमध्ये जायचा प्रयत्न केला तर याच्या खालचा जो भाग असतो अगदी टोकाचा तो अगदी नाजूक असतो. म्हणजे शिकऱ्यासारखा पक्षी लटकला तर ते तो भाग निष्ठून त्याच्या पायात येईल आणि त्याला ते घरट्यामध्ये घुसता येणार नाही. आणखी एक मजेदार गोष्ट अशी की सुगरंडीच्या घरट्यामध्ये इंटेरियर डेकोरेशन म्हणजे आंतरिक सजावट गृह सजावट असते असं म्हणतात. आणि आतमध्ये ते माती ज्याला आपण विदर्भात चिकन माती म्हणतात, पश्चिम महाराष्ट्रात शाडूची माती म्हणतात, जी चिकट असते ती माती आणून त्याचे लेपण करतो इथे. याचा हे लेपणाचे जे आहे याच्यावर बरंच संशोधन झालेलं आहे आणि मला नेहमी असं वाटायचं की वादळ वाऱ्यामुळे घरटं जे हेलकावतं ते हेलकावू नये म्हणून आणि गुरुत्वाकर्षणाचा मध्यबिंदू म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी टिकून राहावा ह्या अक्षाला, हा जो अक्ष आहे इथून इथपर्यंत याला टिकून राहावा म्हणून हे असावं असं माझं नेहमीचं मत असायचं. पण असं शास्त्रज्ञांचं असं काही मत नाही असं त्या शास्त्रज्ञ असं म्हणतात की असं काही नसावं. आतमधली तुम्हाला मी डेकोरेशन दाखवलं तर ब्लॅक ब्रेस्टेड व्ह्यूअर हा पक्षी असा आहे काळ्या छतीचा सुगरण दिसतोय ना मी तुम्हाला. हॅलो येस सर. बंद पडलं का? नाही 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 कंटिन्यू करा कंटिन्यू. हॅलो ऐकू येत आहे का? हो सर. दर्शन सर कंटिन्यू प्लीज कंटिन्यू सर. ओके मला असं वाटलं की माझ्या स्क्रीनवर गायबच झालं. नाही काळ्या छातीची जी सुगरण आहे म्हणजे ब्लॅक ब्रेस्टेड व्हीवर ती अशी सुगरण आहे जी घरट्याचं बाहेरून सुद्धा डेकोरेशन करते. आता इथे तुम्हाला बघता येईल याने खूप सारी बाभळीची पिवळ्या रंगाची फुलं आणून घरट्याला लावलेली आहे. तर काही शास्त्रज्ञांनी प्रयोग केले आणि आपल्या इकडे आढळणारी जी बाया व्हीवर आहे तिच्या घरट्यावर पण अशी पिवळी आणि वेगवेगळ्या रंगाची फुलं लावली. तर तिने पिवळ्या रंगाची फुलं राहू दिली आणि बाकीच्या रंगाची जी फुलं होती ती काढून फेकली. अर्थात नर सुगरण जो आहे तेच हे डेकोरेशन तो स्वतः हे डेकोरेशन करतो आणि त्याला फक्त पिवळ्या रंगाची फुलं आवडतात, दुसऱ्या इतर रंगाची फुलं त्याला तिथे नको असतात असं आढळून आलंय. तर आयडियल नेस्ट म्हणजे त्याचं जे खालचं नरसाळ आहे त्याची लांबी एवढी असायला पाहिजे, वरचा बेस स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि अंडकक्ष हा असा असायला हवा बरोबर. आणि इकडे थोडासा फुगवटा असतो आणि मध्यबिंदू जर काढला तर इकडनं जाऊन असा त्या रेषेप्रमाणे यायला पाहिजे आणि या मध्यबिंदूच्या इथे अंडी असतात त्याप्रमाणे घरट्याचं बांधकाम असायला पाहिजे. खूप लांब असं नरसाळे ते बांधतात आणि कधी कधी चुकीची घरटी सुद्धा ते बांधतात. ते कशी बांधतात ते पण आपण बघूया. एक्सक्यूज मी सर. हो सॉरी मध्ये डिस्टर्ब झाल्याबद्दल. तर पक्ष्यांची सुगरण पक्ष्यांची घरटी कुठे असतात याबद्दल मी बोलत होतो आणि त्यासाठी सुगरण पक्ष्याची जे झाडांची निवड असते त्याच्यामध्ये विशेष करून काटेरी झाडं, पाण्याच्या वर असलेली झाडं, नदीच्या वर तलावाच्या वर झुकलेली झाडं म्हणजे जेणेकरून साप वगैरे चढला की त्याला तर यांनी टोचण्या मारल्या तर तो पाण्यात पडावा हा त्याच्यामागचा उद्देश. आणि अशा प्रकारे ही चिजबिलाईच्या झाडावर म्हणजे जंगली जिलेबी म्हणतात त्याच्यावर एक घरटी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अवस्थेमधली घरटी दिसत आहेत. इथे एक दोन मजली घरटं तुम्हाला दिसत आहे आणि इकडे एक अर्धवट घरटी पण दिसत आहेत आणि बाकी इतर घरटी पूर्ण आहेत असं दिसत आहे. इथे बघा ही पळसाच्या झाडावरची घरटी आहे. एक अपूर्ण घरट आहे आणि दोन घरटी जवळपास पूर्ण व्हायला आलेलं एक घरटं हे ज्याच्यावर नर बसलेलं आहे आणि इकडे अगदीच अपूर्ण घरट आहे अगदीच म्हणजे चुकीच्या पद्धतीने बांधलेलं आहे
आणि हे सुद्धा घरट चुकीच्या पद्धतीने बांधलेलं मागचं घर. तर एक रिसर्च पेपर याच्यावर बघितला मी तर, आणि माझा एकंदरीत जे निरीक्षण आहे त्याच्यावरून असं दिसतं की नदीच्या काठावर किंवा तलावाच्या कडेला असलेली झाडं, पाण्यावर म्हणजे विहिरीत सुद्धा असलेली झाडं, आणि ज्या झाडाला संरक्षण आहे म्हणजे काटेरी झाडं, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही पामची झाडं पण असू शकतात, कारण पामच्या झाडाला पण अगदी खवलेदार बुंदा असतो, वर कोणी चढू शकत नाही, आणि जर झाडाला काटे नसतील तर ती झाडं उंच असावी किंवा ती झाडं पाण्याच्या कडेला असावी किंवा पहाडावर टेकडीवर वगैरे उंच ठिकाणी असली तर त्या झाडावर सुद्धा ते घरटी करतात. या झाडावर चढता येणं मुश्किल अशी झाडांची त्याची निवड असते. ही बघा, हे घरटं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक छोटीशी तीन घरट्यांची फक्त वसाहत दिसते, आणि हे एका विहिरीमध्ये त्यांनी बांधलेलं, आणि या विहिरीच्या विहिरीमध्ये झुकलेलं जे झुडूप आहे त्याच्या फांद्यांचा उपयोग त्यांनी घरट्यासाठी केलेला. आणि कधी कधी आजकाल आता अशी पण घरटी आढळायला लागली आहे, म्हणजे कपडे वाळायला घातलेली दोरी किंवा इलेक्ट्रिकच्या तारा याच्यावर सुद्धा घरटी आजकाल दिसायला लागली. आणि इथे तुम्हाला दोन मजली घरटं दिसत आहे, आणि चार इथे पाच घरटी आहेत, आणि पाच पैकी पाच सगळीच घरटी अपूर्ण आहेत, आणि ही घरटी चुकीच्या पद्धतीने बांधली गेलेली आहे. आता घरट्याचं दिशा कुठली असते, ओरिएंटेशन दिशा कधी जरी कधीही तुम्ही बघा घरटी, आता एवढं मोठं झाड आहे, या झाडाला एवढे पानं आहेत, एवढ्या फांद्या आहेत, पण सगळी घरटी एका ठिकाणी आहेत, म्हणजे पूर्व दिशा. कारण की पाऊस जो येणार, पावसाचा जो जोर मारा बसणार आहे तो, आणि वादळाचा जो दणका बसणार आहे तो या बाजूनी असणार आहे, म्हणजे पश्चिम बाजूनी. त्यामुळे सगळी घरटी पूर्व दिशेला आहेत, आणि पूर्व दिशेला सुद्धा वरच्या बाजूला जर बघितलं तर पावसाचा जास्त मारा इथे बसेल, नॉर्थ ईस्ट अप्पर साईड इथे जास्त बसेल, म्हणून नॉर्थ ईस्टला खालची बाजू जी आहे ती अतिशय सुरक्षित अशी बाजू आहे, आणि सगळ्या सुगरण पक्ष्यांनी घरटी ह्या ठिकाणी केलेली आहे. परत बघा, आता या ठिकाणी पण तसंच पुन्हा तीच जागा त्यांनी निवडलेली आहे, याच ठिकाणी म्हणजे पूर्व बाजूला, आणि खाली झुकलेल्या, पूर्ण खाली झुकलेल्या किंवा अर्धवट खाली झुकलेल्या फांद्या ही त्यांची निवड असते. म्हणजे हा आता क्राऊन पूर्ण जर एकंदरीत आपण त्याचा पारण सांभार बघितला तर त्याच्यामध्ये ही जागा त्यांनी निवडलेली आहे. अशा प्रकारे सगळी जी घरटी असतात त्या घरट्याचा जो आपण एक चेंबर म्हणजे अंडकक्ष बघितला, अंडकक्षाची दिशा ही पश्चिम बाजूला, आता कुठल्या बाजूला असते ते पण आपण बघूया. हे परत मी स्केच काढलाय, पुन्हा एकदा तुमच्या लक्षात येईल की एवढं चांगलं काय मला स्केच काढता येत नाही. तर आता ही पूर्व दिशा उजव्या बाजूला आपल्या, आणि ही पश्चिम दिशा, आणि हवा जी आहे वादळ, पावसाळ्याची जेव्हा सुरुवात असते म्हणजे मे जून जुलै खूप वादळी हवामान असते, आणि त्यामुळे घरटे असे घरट्याला असं झोके बसतात. झोके बसल्यामुळे या घरट्याची अंडकक्ष जो आहे, अंडकक्ष जर या बाजूला असेल म्हणजे पूर्व दिशेला असेल तर घरट असं जो हेलकावा घेईल, आणि हेलकावल्यानंतर ही अंडी अशी खाली पडतील हे मात्र निश्चित. त्यामुळे सुगरण पक्ष्याला हे माहिती आहे, आणि सुगरण पक्षी काय करतात की हा जो अंडकक्ष आहे हा नेहमी पश्चिम दिशेला ठेवतात, म्हणजे असा झोका बसला तरीही हे किती वर गेलं घरटं तरी अंडी या बाजूला टिकून राहतात, आणि ती घरट्यातनं खाली पडत नाही. तर एवढी समजदारी ह्या पक्ष्याला असते हे आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर एक रिसर्च पेपर मला सुहेल कादर यांचा मिळाला, त्यांनी म्हटलं की त्याच्यामध्ये असं म्हटलंय की घरटी काटेरी झाडामध्ये असतातच, पण मादी सिलेक्शन कसं करते. आपण असं म्हणतो की साधारणतः सर्वात सुंदर हँडसम एकदम छान असा पिवळा रंग लिहायला हळद लिहायला नर जो असतो त्याचं त्या मादी निवड करते असं आपल्याला एक वाटतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की जो सर्वात सुंदर घरट बांधतो त्याच नराला सगळ्या माद्या पसंती करतात, आणि इतर नर जे असतात त्यांना जोडीदार मिळत नाही. त्यानंतर तिसरी गोष्ट अशी की मादी घरट्याचं सिलेक्शन कशावरनं करते, म्हणजे घरट्याच्या लोकेशनवरनं करते की घरट्याच्या सौंदर्यावरनं की त्याच्या आर्किटेक्चर म्हणजे वास्तुशास्त्र म्हणजे कला त्याची जी कला आहे नराची त्याच्यावरनं करते. हे तीन प्रश्न आपल्याला साधारणतः भेडसावतात. तर सुहेल कादर यांनी असं म्हटलं की घरट्याचं लोकेशन म्हणजे ते झाडावर कुठे बांधलंय, पाणी आहे का, खाली सुरक्षित आहे का, हे ती मादी जास्त बघते असं त्यांचं म्हणणं आहे. तर सगळ्यात पहिलं भारतामध्ये जे संशोधन झालं ते म्हणजे सुगरण पक्ष्यांवर, ते म्हणजे डॉक्टर सालिम अली 1931 साली. त्यावेळेस त्यांना नोकरी पण नव्हती, आणि त्यावेळेस ते अलिबागला म्हणजे किहिमला मुक्कामी होते, तिकडे खूप घरटी असायची आणि नोकरी बीएनएसएस मध्ये लागायची होती. त्यावेळेस मग त्यांनी सुगरण पक्ष्यांचा अभ्यास केला, आणि त्याच्यावर एक खूप छान त्यांनी रिसर्च पेपर लिहिला. आणि सगळ्यात पहिले त्यांनी जी गोष्ट मांडली ती म्हणजे की सुगरण पक्ष्यांमध्ये बहुपत्नीत्व म्हणजे एक नर अनेक माद्यांसोबत जोडी बनवतो, आणि अनेक माद्या ती एका नरापासून पिल्लं अंडी घालतात. याला जननखाना असा शब्द त्यांनी वापरला, म्हणजे हॅरेम हा शब्द त्यांनी पहिल्यांदा वापरला.
कारण मुघलांमध्ये सुद्धा जनमखाना असायचा तर तो शब्दांनी इथे वापरलेला आहे. तर 1931 मध्ये संशोधन झालं, त्यानंतर सलीम अली साहेबांच्या डोक्यात हा विचार राहून गेला की हे पॉलिगायनी किंवा हे बहुपत्नीत्व कसं सिद्ध करायचं आणि या दृष्टीने कुठेतरी संशोधन व्हायला पाहिजे. पण याला खूप वर्ष लागले आणि जवळपास 30 वर्षानंतर सलीम अली साहेब जेव्हा PhD ग्रॅज्युएट झाले विद्यापीठामध्ये आणि स्वतः त्यांना डॉक्टरेट मिळाली आणि त्यांच्या अंडरमध्ये म्हणजे त्यांच्या हाताखाली संशोधन करायला विद्यार्थी यायला लागले तेव्हा VC आंबेडकर म्हणून एक स्टुडंट आले जे नंतर खूप प्रसिद्ध पक्षी अभ्यासक झाले आणि BNSS मधले खूप प्रसिद्ध शास्त्रज्ञ झाले. 1959 मध्ये त्यांना त्यांनी MSc साठी सुगरण पक्ष्याच्या ब्रीडिंग बिहेवियरचा अभ्यास करायचा विषय दिला. त्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष काय केलं की सुगरण पक्ष्यांना पकडून त्यांच्या पायामध्ये रंगीत रिंग्स घालायच्या आणि त्याच्यावरनं आपण नर आणि मादी आणि नेमका आपला कुठला तो पक्षी तो ओळखता यायला हवं त्याकरिता रंगीत रिंग घालणं अतिशय आवश्यक असतं. या ठिकाणी बिना रंगाची अल्युमिनियमची रिंग जी आपण बर्ड मायग्रेशनसाठी वापरतो ती घालून फायदा नसतो. तर ह्या रिंग घातल्या आणि त्यांनी अशा रिंग घालून मग खूप निरीक्षणं केली. त्याच्यामध्ये 9 नर आणि 20 माद्या एका कॉलनीमध्ये म्हणजे एका वस्ती वसाहतीमध्ये अशा प्रकारे त्यांनी 29 पक्ष्यांना रिंग घातल्या आणि ते पक्षी त्यांना ओळखता यायला लागले आणि मग त्यांनी नंतर तिथे बसून तासनतास प्रचंड मेहनतीने निरीक्षणं घेतली आणि त्याच्यावर त्यांनी काही शोध लावला. तर त्यांना असं आढळून आलं की त्या वसाहतीमध्ये एक नर असा होता की त्यांनी एका पावसाळ्यात म्हणजे एका सीझनमध्ये जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा 6 घरटी बांधली आणि त्याला त्यांनी 5 माद्यांसोबत जोडी बनवली एकाच वेळेस. हा एक घरटं झालं की दुसरं किंवा एका वेळेस 2 घरट्यांचं काम चालू ठेवायचं. तर 5 माद्या त्यांना त्यांनी 6 घरटी बांधायचा बांधली आणि त्याच्या 5 घरट्यांचा माद्यांनी स्वीकार केला आणि 6व्या घरट्यावर मादी मिळेल म्हणून तो वाट बघत होता. असा सुपर मेल होता पण त्याला 6वी मादी काही तिथे मिळाली नाही पण तो मात्र तयार होता. अशा प्रकारे हा नर जो असतो हा सुपर हिरो आपण याला म्हणूया सुपरमॅन म्हणूया अशा प्रकारे यांनी करामत दाखवली. तर त्यांच्या आंबेडकरांच्या रिसर्च पेपरमधून हे मी तुम्हाला एक छोटीशी माहिती इथे उद्धृत करतो. जशी आहे तशी या 3 नरांची गोष्ट बघा. हा नंबर हा जो बी मेल आहे यांनी एकच घरटं बांधलं आणि त्याच्या मादीने 3 अंडी घातली त्याच्यामधली 2 पिल्लं वाचली म्हणजे 66% त्याला यश झालं त्याच्या विणीला. दुसरा नर घेऊया आपण डीने 3 माद्यांसोबत जोडी बनवली आणि 3 माद्यांनी मिळून 11 अंडी घातली आणि केवळ 5 पिल्लं निघाली म्हणजे 45% तो नर यशस्वी झाला म्हणजे 45 तो 5 पिल्लांचा त्या एका ऋतूमध्ये पिता होऊ शकला. त्यानंतर आपला जो नर होता सुपर मेल त्यांनी 6 घरटी बांधली म्हणजे त्याच्यातलं 5 यशस्वी होती. 5 माद्यांनी मिळून 19 अंडी घातली 19 मध्ये 7 पिल्लं निघाली आणि त्याचा सक्सेस रेट 36 होता. सक्सेस रेट म्हणजे या 19 पैकी 7 उडाली हा सक्सेस रेट. पण इथे जर तुम्ही बघितलं हा सक्सेस रेट कमी कमी होत जातोय. याचा अर्थ असा की जसं जसं जास्त जास्त माद्यांसोबत तो जोडी बनवेल तसा तसा सक्सेस रेट कमी होत जातो. पण त्या नराचं यश त्याच्या आयुष्यात जर बघितलं तर त्याची 7 पिल्लं एका वर्षात त्यांनी 7 पिल्लांचा पिता झाला हे त्याचं यश आहे आणि इथे खरी गंमत आहे. म्हणून हा नर एवढी मेहनत घेतो कारण की त्याचा वंश पुढे जास्त चालेल याची शक्यता जास्त इथे निर्माण झालेली आहे. अशा प्रकारे इंटरेस्टिंग आहे आणि हे लक्षात येईल तुमच्या की त्यांनी जोडी इतक्या जोडीदार इतके जोडीदार आणि एवढी मेहनत का केली हे तुमच्या लक्षात येईल. मग हा सक्सेस रेट का कमी झालं याचं कारण तुम्हाला प्रश्न पडला असेल. याचं कारण असं आहे की हा जो नर असतो हा त्या पहिल्याच्या मादीला पहिलं जे घरट असतं त्यात जी मादी असते तिला सोडून तो जातो असा आपला गैरसमज असतो. तसं नाही आहे. तर तो जो नर आहे या 5 माद्यांनी घातलेली 19 अंडी आणि तिची पिल्लं 19 पिल्लं ह्या सगळ्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी तिला मदत करतो. तर काय होतं की 6 घरटी बांधताना त्याची जी ताकद आहे ऊर्जा आहे ही वाटल्या जाते विभागल्या जाते आणि मग तो त्या सगळ्यांना तो हे खाऊ घालू शकत नाही आणि म्हणून पिल्लं कमी निपसतात हे इथे लक्षात घ्या. आणि त्याची शक्ती अर्थात घरटी बांधण्यामध्ये सुद्धा जाते आणि डिस्प्ले करण्यामध्ये म्हणजे तो जो नृत्य करतो गाणं म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा त्याची एनर्जी जाते आणि इथे तो मादीला एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत करू शकत नाही. जिथे एकटा नर असतो जसं बी आहे त्याला 3च अंडी होती आणि 2च पिल्लांना खाऊ घालायचं होतं त्यामुळे पिल्लं एकदम खाऊन सुदृढ झाली आणि इथे जास्त पिल्लं घरट्यातून बाहेर उडाली. तर मग याचा अर्थ असा की त्या नरासाठी बहुपत्नीत्व हे नक्कीच फायदेशीर ठरलेलं आहे. तर इथे तुम्हाला दिसेल की आता हा नर आहे ही मादी नाही होय
हा नर आहे आणि हा घरट बांधायचा प्रयत्न करतो. तर काय होतं की जे नर असतात, एक वर्षाचे नर असतात, त्यांना पिवळा रंग येतच नाही, म्हणजे तो खऱ्या अर्थाने नवरदेव होत नाही. मग हे नर काय करतात, पण यांच्या अंगामध्ये आपण नर असल्याची भावना रुजायला सुरुवात झालेली असते, मग हे नर काय करतात की घरटी बांधायला सुरुवात करतात. आपण याला म्हणूया प्रॅक्टिस, प्रॅक्टिस म्हणू किंवा इंटर्नशिप म्हणूया. तर कधी कधी काय होतं की आपल्याला अख्खी सुगरण पक्ष्यांची अख्खी वसाहत दिसते, आणि कोणी जर काही लोकांना असं वाटतंय की माद्या घरटी बांधत होत्या, अख्खे खूप सारी माद्यांची घरटी होती असं वाटतं, पण ते माद्या नसतात, ते सगळे एक वर्षाचे नर असतात, म्हणजे तरुण नर मंडळी असतात, आणि त्यांचा प्रयत्न असतो की घरटं बांधता आलं तर आलं आणि पटली तर पटली, अशा प्रकारे त्यांचा प्रयत्न असतो. आणि इथे तुम्हाला दिसतंय थोडासा याला पिवळा रंग, थोडासा एक छटा आलेली आहे, आणि याने पण चुकीचं घरटं बांधलं, याने पण चुकीचं घरटं बांधलं, याला पण ॲबनॉर्मल नेस्ट असं म्हणूया. ते बघा, ही सगळी नर जे आहे ही अख्खी वसाहत जी होती ही सगळे एक वर्षाच्या नरांची होती, आणि याच्यामध्ये त्यांनी पूर्ण केलं नाही, फक्त एक घरट बऱ्यापैकी दिसत होतं, बाकी सगळी घरटी त्यांनी अर्धवट सोडून. त्यानंतर चुकीची घरटी बांधतात, म्हणजे एकच वर्षाचा नर नव्हे तर दोन वर्षाचा, तीन वर्षाचा नर सुद्धा, असे अनेक नर असतात की त्यांना घरटं बांधता येतच नाही, मग ही अशी चुकीची घरटी बांधतात. इथे बघा, याचा जो घरट्याचा जो आधार आहे, म्हणजे आपण ज्याला बघितलं हा अतिशय मजबूत असायला पाहिजे, तर हा यांनी घरटच तिथे बांधलंय, म्हणजे तो वर आधार दिसतच नाही, डायरेक्ट ते हेल्मेट आहे जी ती अवस्था यांनी सरळ सरळ फांदीला बांधून टाकली. इथे पण याला कळलंच नाही की कुठे घरटाचं कुणीकडे न्यायचं, आणि अंडकक्ष तयार झालाच नाही. इथे बघा, यांनी दोन घरट्याला दोन दोन आधार बांधलेले आहेत, जिथे की एकच आधार हवा असतो, आणि घरट्याचं जे प्रवेशद्वार आहे ते पण चुकीचं बांधलंय, अशी चुकीची घरटी बांधतात. आणि इथे बघा, यांनी जो घरट्याचा जो बेस आहे आधार, तोच लांबवत नेलाय, आणि तुम्हाला नर पण दिसतोय, हा पहिला फर्स्ट स्टँडर्डचा, म्हणजे इयत्ता पहिली नर असेल हे तुम्हाला स्पष्ट दिसतंय, आणि डायरेक्ट अंडकक्षाचं यांनी काम चालू केलं आणि ते चुकलं. इथे पण बघा, याला तर अगदी जमलंच नाही, आणि यांनी आधार सुद्धा बरोबर घेतला नाही. इथे यांनी एक विशेष म्हणजे ह्या घरटं उजवीकडचं जे आहे तुम्हाला दुमजली दिसतं, पण याला हे कळलं नाही की इथे आपल्याला थांबवायचं आहे, आणि याला परत चुकीची प्रेरणा मिळाली आणि दुसरा मजला बांधायला सुरुवात केली. आणि इथे एक्सेस त्यांनी डिझाईन असं कलाकारी केलेली आहे, पण ही कलाकारी त्यांनी शोभेसाठी नसून ती त्याच्या चुकीने त्यांनी केलेली आहे असं तर मला तरी वाटतं. त्यानंतर बघा, याला तर कळलं नाही, यांनी तर आपली पुंगी बांधत राहिला, पुंगीच बांधलेली अक्षरशः एक पुंगळीसारखं तो घरटं बांधत राहिला, आणि अंडकक्ष कसा मोठा करायचा ते राहून गेलंय, यांनी पण तसंच केलंय. आणि या तारावर यांनी बांधलं, यांनी दोन, यांनी तर घरट्याचा आधार आणि एक सारखं, म्हणजे याचा फुगवटा अंडकक्षाचा वगैरे याला काहीही जमलेलं नाही. अशा प्रकारे अनेक नर असतात की जे घरटं बांधायचा प्रयत्न करतात, पण त्याला ते घरटं बांधायचं साधत नाही. तर आता माझा हा प्रश्न आहे की जर या नराला घरटं बांधता येत नाही, आणि आपण असं काय आधी काय म्हटलं की जो सर्वोत्कृष्ट घरटं बांधतो त्यालाच जोडीदार मिळतो, आणि त्याचंच प्रजनन होतं, त्याचंच प्रजनन होत असेल, तर मग हे चुकीचं घरटं बांधणारी नर किंवा पिल्लर वर्षानुवर्षे कुठून निपसतात, आणि त्यांना कोण सांग, ते हे चूक का करतात, म्हणजे त्यांच्या जीन्समध्ये किंवा त्यांच्या जनुकांमध्ये घरटं कसं बांधायचं, म्हणजे योग्य घरटं कसं बांधायचं हे जनुकं निश्चितच नसावे, म्हणजे त्यांना चुकीचं घरटं बांधायचंच त्यांच्या जनुकांमध्ये पास झालेलं आहे, मग हे कुठून पास झालं. तर सर्वात सुंदर नर, सर्वात चांगलं घरटं बांधणारा नर, आणि सर्वात सुरक्षित घरटं बांधणारा नर यांना जोडीदार मिळतो, तर मग चुकीची घरटं बांधणारी पिलं कुठून येतात, आणि त्यांना ही चुकीची प्रेरणा आणि चुकीची दिशा कशी मिळते. तर याचं उत्तर असं आहे, इथे बरेच रिकाम टेकळे नर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात, घरटं बांधायचं कळत नाही, पण टपली मात्र मारून जातात. आता याच्यामध्ये मी तुम्हाला इंडिकेशन दिलं, याचा अर्थ असा की जे नर आहेत ज्यांना घरटं बांधता येत नाही, ते नर ज्या जोडीत बनलेल्या, म्हणजे चांगलं घरटं बांधलेला नर आणि त्याची जोडीदार मादीची असते तिच्यासोबत ते मिलन करतात, म्हणजे हा नर तिकडे आजूबाजूला नाही हे बघून पटकन संधी साधून घेतात आणि तिच्यासोबत मिलन करतात. त्याला अपॉर्च्युनिस्टिक किंवा प्रॉमिस्क्युअस मेटिंग आणि कपुलेशन म्हणतात. अशा प्रकारे ज्या नराला घरटं बांधता येत नाही त्याचे सुद्धा जनुक जीन्स दुसऱ्या जनरेशनमध्ये, दुसऱ्या पिढीमध्ये पास होतात, आणि म्हणून दरवर्षी तुम्हाला अशी चुकीची घरटी बांधलेली दिसतात, म्हणजे त्याला घरटं बांधायचं कळत नाही, तो सुद्धा आपला जीन्स पुढे चालवण्यामध्ये यशस्वी ठरतो. ही एक मला खूप आवडलेला हा फोटो आहे, इंटरनेटवरून घेतलेले बरेच फोटो आहेत या प्रेझेंटेशनमध्ये, त्यामध्ये तुम्हाला एका सगळी घरटी एकाच बाजूला झाडाच्या आहेत. आणि बरं, घरटं
असं म्हणतात की मग आता पक्ष्याचं घरटं विंड संपली आणि पिल्लं उडून गेले की मग त्या घरट्याचा काय उपयोग, लोक काढून आणतात. पण निसर्गामध्ये तसं होत नाही. बरेचदा काय होतं की ही जी घरटी असतात त्याच्यामध्ये सिल्वर बिल मुनिया, रेड मुनिया, स्केलिब्रेस्टेड मुनिया हे पक्षी आपला संसार थाटतात. एवढंच नव्हे तर जंगली उंदीर जे असतात अगदी छोटे उंदीर ज्याला आपण ट्री माऊस म्हणतो ते याच्यामध्ये घरटी घरटी करतात. आणि मला तर ब्राह्मिणी मैना या घरट्याचं सामान चोरून घेऊन जाताना दिसलेलं आहे. आणि दुर्दैव असं की सुगरण पक्षाची घरटी इंटरनेटवर विकायला अवेलेबल आहे. आणि मी आत्ता एक दोन तासापूर्वी हा स्क्रीनशॉट काढलेला आहे आणि अशी घरटी आपल्याकडे विकायला मिळतात. मग ही विकल्या जातात त्यामुळे लोक घरटी उचकटून काढतात आणि त्यामुळे काय होतं की याच्यामध्ये पिल्लं असतात, अंडी असतात. एकदा माझ्या मित्रांनी सुद्धा असं घरटं काढून आणलं होतं की म्हणे माझ्या घरी शोभा वाढेल आणि माझ्या आणि काही जण तर आपल्याला आपल्या संसारात किलबिल होईल, मुलं आपल्याला होतील म्हणून असं घरटी उचकडून आणतात. पण मी म्हणतो की जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा त्या पक्षाचा संसार उद्ध्वस्त केलाय तर तुमचा संसार कसा फुलेल हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि अशा प्रकारची घरटी आणून आपलं घर शोभायचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. तर कर्नाटकमध्ये तर अक्षरशः ह्या घरट्यांचा बाजार भरतो आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर घरटी काढून आणून विकली जातात. आणि त्याविरोधात तिथल्या पक्षी मित्रांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि प्रचार सुरू केलेला आहे आणि कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू झालेली आहे. आणि या घरट्यांमध्ये खूप पिल्लं आणि अंडी मिळतात आणि त्या पिल्लांना वाचवण्यासाठी हे लोक खूप प्रयत्न करतात. तर मित्रांनो, हे सुगरण पक्षाबद्दलचं थोडंसं छोटंसं माझं प्रेझेंटेशन सादरीकरण होतं. आणि आज जर बहिणाबाई असत्या आणि त्यांना हे पक्षीशास्त्र म्हणजे सालीमलींचा रिसर्च पेपर किंवा व्ही सी आंबेडकरांचा रिसर्च पेपर वाचायला मिळाला असता तर त्यांनी ही कविता नक्कीच वेगळ्या प्रकारे लिहिली असती. आणि माझ्या अल्पबुद्धीने मी ती लिहायचा प्रयत्न केला आणि मी काही 30 ओळी आहेत त्या मी त्या वाचून दाखवतो. पावसाच्या सरी पसरते हिरवय, सुरू होते मग सुगरणीची धावपय, गुतवून गवताचे पात्याले पाते, जुळवाले पायते पिरेमाचे नाते, सुगरण बुवा सजते हयद लावून, सुगरणीनं जाते खोप्यात डोकावून, खोप्याचा आकार जसा भोपया टांगला, एका खोलीचा महाल आगाशी बांधला, खोलीत सतरंजी गवताच्या पात्याची, मऊशार गादी म्हातारीच्या कापसाची, ऊन पाऊस वादळाची जाण सुगरणीले. टांगते देते गाट्याचा लेप खोप्याच्या वयाचा निले, म्हणजे चिखलाचा लेप. झोडपणार वादळ पाऊस पश्चिमेले, बांधते साजरे घरटे पूर्वे दिशेले, कवा ताड माळ तर कवा बाबईवर, कवा नदीवर तर कवा विहिरीवर, टांगते खोपा आगाशी असा उंचावर, काटा येते दुश्मनाच्या अंगावर, हेल कावते खोपा वादळ पावसाचा, जीव होते खालीवर इवल्या जीवाचा, कलाकारी दुनियेत भारी सुगरणी न पारखते नराची हुशारी, झोकून घेते खोप्याची कलाकारी भुलते सुगरणीन गुतते संसारी, शायना सुगरण फसवते सुगरणीले, देऊन वंशवेल ताब्यात रिजवत दुसरीले, बांधत दुसरा घर ठाव दुसरी सुगरण, पुरुषाची जात पाप कुठीसा भरण, पिल्लाची कायजी वाहते सुगरणीन बाई, नाही उमगत तिले पुरुषाची चतुराई, खोप्यामंदी खोपा सुगरणीचा भारी, मनुष्याले नाही साधली अशी कलाकारी, अरे मानसा मानसा पाय सुगरणीचा खोपा, मिळे कष्टानं यश नाही मार्ग सोपा. तर मित्रांनो, त्या ठिकाणी मी माझं प्रेझेंटेशन थांबवतो. त्या ठिकाणी मी सालीबलींचा रिसर्च पेपर, आंबेडकरांचं या एम एस सीचं डिझर्टेशन, सुहेल कादरेंचा पेपर आणि सतीश कुमार शर्मांचं या विषयावर लिहिलेलं पुस्तक सगळं वाचलं आणि त्याचं मी तुम्हाला थोडक्यात इथे सादरीकरण करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि छायाचित्र खूप सारे आपण इंटरनेटवरून वापरलेली आहे. खूप खूप धन्यवाद बहार नेचर फाउंडेशनचा मला तुम्ही आमंत्रित केल्याबद्दल. आणि इथे मी थांबतो. खूप खूप धन्यवाद सर. आपण सर्वांना भरपूर माहिती सरांच्या या प्रेझेंटेशनने मिळाली असेल. मी बहार नेचर फाउंडेशन व महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना यांच्यातर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो.
आज आपलं हे सहावं सेशन डॉक्टर राजू कसंडे BNHS चे असिस्टंट डायरेक्टर म्हणून ते काम पाहतात, त्यांनी गुंफलं. सुग्रणी बाबत आपल्या सर्वांना माहिती आहे, जी बाई असते घरातली जर ती सुंदर स्वयंपाक सुंदर व्यंजन बनवत असेल तर आपण म्हणतो की ती बाई सुग्रण आहे. पण आपण इथे जर बघितलं तर हा जो एक सुंदर घरटा आहे, सुंदर घरटा हा खोपा आहे, ही फिमेल बनवत नाही, फिमेल पक्षी बनवत, हा मेल बनवतो. तर तुम्हीच ठरवा की सुग्रण कोणाला म्हणायचं, एक मेलला म्हणायचं की फिमेलला म्हणायचं. तर राजू सरांच्या या सुंदर सेशनने आपल्या सर्वांना मजा आली असेल. उद्या आपण याच वेळेस भेटणार आहोत एका नवीन लेक्चर सोबत, नवीन मार्गदर्शकाला इथे घेऊन येणार आहोत. तर उद्या राजदीप राठोड हे आपल्या समोर वन्यजीव छायाचित्रकार आहेत वर्ध्याचे, ते आपल्या समोर फोटोग्राफी संबंधित काही टिप्स तुम्हाला देणार आहेत. तर सर्वांनी परत उद्या या व्याख्यानमालेचा अवश्य लाभ घ्यावा. पुनश्च एकदा मी बहारतर्फे व महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेतर्फे डॉक्टर बाबाजी खेवडे, बहारचे अध्यक्ष प्राध्यापक किशोर वानखडे, बहारचे सेक्रेटरी दिलीप विरखडे, सारिका मून व आणखी इतर सदस्यांचं आभार मानतो. गुड नाईट, थँक्यू.